करून करून घेता येईल नक्की घेणार विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते गडचिरोलीतल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा दौरा होता अजित पवार यांनी अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची माहिती घेतली दौऱ्यामध्ये अजित पवारांनी काही गावातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे यावेळेला तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी शक्य ती मदत सरकारनं करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान, शेत ता नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे गडचिरोलीचा दौरा संपूर्ण अजित पवार चंद्रपुरात दाखल झाले सिस्टर कॉलनी रहमतनगर या पूरग्रस्त भागांची त्यांनी पाहणी केली आहे आम्ही मागणी त्यांच्याकडे करणारे ओला दुष्काळ जाहीर करा जिथं दहा लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे तिथं ओला दुष्काळ जाहीर करा त्यांनी काढलेल्या पीक कर्ज हे त्यांना आता प पीकच राहिलेलं नसल्यावर हो, त्याची परतफेड करता येणार नाही त्याबद्दल ती माफीचा निर्णय त्या ठिकाणी घ्या पन्नास हजार काल त्यांनी जाहीर केलेले वेळेत परतफेड करणाऱ्यांना ते ताबडतोब त्यांच्या अकाउंटला वर्ग करा त्याचबरोबर वर वर त्यांना पुढं नवीन कर्ज घेण्याच्याकरता पात्र ठरवा आणि त्यांना शून्य टक्के व्याजाने नवीन कर्ज घेऊन द्या कोयना धरणाच्या जलाशयातून जीव धोक्यात घालून बोट